षटकामध्ये पहिल्या सत्रामध्ये पंधरी करत असताना टीम ओनर संघाकडून आपण पाहतोय 7 विकेट गमावले गेलेत, तरी सुद्धा मी तर म्हणेन 17 धावा लागवल्या गेल्यात आणि 18 धावांचा आपण पाहतोय, 18 धावांची गरज असणारे जिंकण्यासाठी टीम कसोटी संघाला, जिथे आपण पाहतोय 18 धावांचा आपण पाहतो हा या धावा चेस करण्यासाठी सलामीची जोडी खेळपट्टीवर जाते मनीष बारसकर आणि मयुरेश बौड। तर या 18 धावांना आपण पाहतोय डिपेंड करण्यासाठी होणार संघाकडून पहिला षटक पहिला गोलंदाज घेऊन येतोय सूरज। जर अभिसर विचार केला गेला तर हा 2021 वर्ष मित्र म्हणेन अभिसर 2021 वर्ष हा मित्र म्हणेन युवा खेळासाठी चांगला गेला आहे, कारण की आपण पाहतोय जी आपण टेस्टची शृंखला पाहिली ज्या प्रकारे असं वाटत नव्हतं भारतीय संघ कुठेतरी ऑस्ट्रेलिया संघ ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टीवर जाऊन त्यांना हरवेल, कारण की ज्या प्रकारे मित्र म्हणेन फलंदाजी झाली गोंदाज झाली एकाच मैदानी मित्र म्हणेन टीम इंडिया संघ खेळला त्याच ताकदीने मित्र म्हणेन हा ही टेस्ट शृंखला आपण जिंकली, परंतु आता मात्र यावर्षी मात्र आपण की यंगस्टर गोलंदाज गोंदाजी करतोय सूरज, सूरजला चांगली कामगिरी करावी लागेल। हा निश्चित निश्चित चांगली कामगिरी करावी लागेल, क्रिकेट म्हटलं की आता खूप फास्ट झालंय डेव्हिड, कारण आपण याच्या आधी शेतामध्ये खेळायचो त्यावेळेस तांबाटी संघाचा एक अनुभवी आणि गुणवंत खेळाडू मयूरजी मुंडे यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय। मी विनंती करेन की आपण या व्यासपीठावरती आपण यावं, कारण प्रत्येक अतिथी पाहुण्यांचा मान सन्मान ही आपली भारतीय संस्कृती आहे, या भारतीय संस्कृतीचं जतन या ठिकाणी या व्यासपीठावरती केलं जाईल, आपण या या सन्मानाचा स्वीकार करावा। धन्यवाद। तर कालापूर संघाने नाचणी पिकेचा कोचिंग करून आपण पाहतोय प्रथम फलंदाजी घेतले, तर क्षेत्रसाठी आपण पाहतोय आमंत्रित केलंय टीम धारणी संघाला, तर धारणी संघ आपण तयार राहायचंय त्याच अगोदर खेळपट्टीकडे बोलतोय। पहिल्या चिल्ड्रन म्हटलं होतं की हा वर्ष 2021 वर्ष अभिसर हा युवा खेळांसाठी चांगला जाणार आहे, पहिल्या चिल्ड्रन मात्र आपण पाहतोय गोलंदाज फलंदाज आपण पाहतोय मयुरेशला बॅक टू द पवेलियन पोहोचण्यात यशस्वी ठरला। आणि निश्चित अवघ्या काही दिवसातच आपण बघितलं तर खालापूर संघाने मात्र फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, यापुढची सामना यापुढची मॅच असेल त्यांची खालापूर विपक्ष एका बाजूला CHB धारणी संघ कोलवर टप्प्याचा चेंडू होता खणून काढला, या चेंडूला अतिशय चांगला चेंडू बघायला मिळाला, ब्रह्मास्त्र वापरला यारकर डिलिव्हरीचा चेंडू बघायला मिळाला, या चेंडूवरती नरेश दांद्रूडने चेंडूवरती खोदून काढलंय आणि एक धाव या चेंडूवरती मिळेल एका धावेने, धावसंख्येचा अकाउंट या चेंडूवरती ओपन केला जाईल, एक धाव धाव फलकावरती आहे, अतिशय चांगली स्पर्धा आजचा दिवस या स्पर्धेचा पहिला दिवस खूप थाटामाटात ही स्पर्धा सकाळच्या सत्रापासून सुरुवात झाली। मनीष बारसकर थांबणार नाहीये का, मला मनीष बारसकर ब्रँडेड षटकार यावेळेस हा फटका बघतोय डीप मिड विकेट सीमाशीच्या पलीकडे एक जबरदस्त षटकार। धन्यवाद डीजे। मनीष बारसकरने हा फटका खेचलाय डेव्हिड, कारण हा एकहाती किल्ला रनची ताकद हा खेळाडू ठेवतो, जर का हा शेवटच्या चेंडूमध्ये टिकून राहिला तर हमना हा सामना एका षटकामध्ये फिनिश करू शकतो अशी ताकद या खेळाडूकडे आहे। डीप एक्स्ट्रा कव्हरला फक्त बॅकफुटवर गेले, जागा भरली आपल्या स्ट्रोकसाठी, डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये आलेला हा चौकार। धन्यवाद डीजे। क्रिकेटचा रणसंग्राम येत्या 2 फेब्रुवारी रायगड प्रीमियर लीग खूप मोठी मानाची स्पर्धा अवघ्या काही दिवसातच आता सुरू होणार आहे, कसलखानच्या भव्य दिव्य पटांगणावरती त्याची देखील आतुरता आम्हा सर्वांना आहे। क्रिकेट म्हटलं की एक भव्य दिव्य असं मोठं आयोजन प्रतिवर्षी आणि दर वर्षामध्ये आपल्याला या मैदानावरती बघायला मिळतं, असंच एक भव्य आयोजन 2 फेब्रुवारी 2021 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल। यावेळेस फटका डेव्हिड सरळ खेचला आहे, शतक्षक वेगाने ती चेंडूला पोहोचणार, तत्पूर्वी मनीष बारसकरला मिळते एक सिंगल, एका सिंगलच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचतोय 12 या धावफलक संख्येवरती डेव्हिड। हा धन्यवाद अभि सर, ज्या प्रकारे तुम्ही म्हटलं होतं की मनीष बारसकर जर खेळपट्टीवर टिकून राहिला तर या 18 धाव मी तर म्हणेन एका षटकामध्ये पूर्ण होतील, यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला गेलाय, रिव्हर्स सक्सेसफुल होतोय, चेंडू जातो सरळ सीमा रेघेबाहेर आलेला हा विजयी षटकार। थांबायचं आहे, तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच हिरो ऑफ द हिरो
तारणार ठरतोय अभिसर गोलंदाजी करता असताना आपण पाहतोय चार विकेट।